कलेक्टर आयोजित 30 सप्टेंबरला होणाऱ्या जनसुनावणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला विरोध. महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच MCRZA संबंधित जनसुनावणी ही ऑनलाईन घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. पालघर जिल्ह्याचे प्रारूप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना हरकती करिता असते, परंतु सदर जन सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात येणार आहे. या ऑनलाईन जन सुनावणीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष समीर मोरे व मनसे विद्यार्थी सेना पालघर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष धीरज गावड यांनी विरोध दाखवला आहे. जर जन सुनावणी रद्द नाही केली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. पुढील काही दिवसात प्रत्येक गावागावात जाऊन जनजागृती करून जिल्ह्याचे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. पहा NBMAX मराठीवर. जय महाराष्ट्र. आज आम्ही जमलोय CZMP जी जनसुनावणी 30 सप्टेंबरला कलेक्टरांनी आयोजित केलेली आहे, त्या जनसुनावणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. सर्वसामान्यांचा आवाज दडपण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनसुनावणी ही मोठ्या स्वरूपाची आहे. सुप्रीम कोर्टात झाली तर जिथे चांगली टेक्नॉलॉजी आहे तिथे ऑनलाईन सुविधा चालू शकत नाही. तर 5 ते 10 हजार लोक ज्या जनसुनावणीमध्ये भाग घेणार आहेत, आपले मत व्यक्त करणार आहेत, अशी जनसुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊच शकत नाही. सरकारचा हा डाव आहे स्थानिक भूमिपुत्र आणि सागरपुत्र यांना देशधडीला लावण्याचा. आपला जनसुनावणी नक्की का आणि कशासाठी ह्याची माहिती आम्हाला देणं गरजेचं आहे. कुठल्याही ग्रामपंचायतीला आतापर्यंत कुठलीच माहिती या प्रशासनानं दिलेली नाही. मग आपण हा 18 का ही जनसुनावणी रद्द करण्यासाठी आज आम्ही जमलेलो आहोत आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन हातात धरून हे जनसुनावणी रद्द होईपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू. ऑनलाईन पद्धतीला आमचा पहिल्यापासून विरोध राहिलेला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे TV सुद्धा नाही घरात, अशा लोकांनी स्मार्टफोनवरती ऑनलाईन पद्धतीने आपलं मत नोंदवणं हे कितपत योग्य आहे. 25-25 घरांचं गाव असलेल्या ठिकाणी एक सिंगल TV नाही आहे, लाईट पोचलेली नाही आहे, अशा ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्यांची तर तुम्ही मतं मागत असाल तर हे एकदम चुकीचं आहे. आणि हे फक्त आणि फक्त बिल्डर लॉबीला आणि धनदांड्यांना पाठीशी घालण्याचं षडयंत्र आहे आणि आम्ही ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही. धन्यवाद.